विषयाकडे मुळात
पासून जनरेटेड जनरेटेड पासून जी सुरुवात झाली की नाथापासून डीएनए पासून जे मिळाले ते निवृत्ती दादांकडून भेटलं कुणाला ज्ञानोबरायांना ज्ञानदेव रचला तुकिया झाला से हा झाला परमार्थ त्याचप्रमाणे काही गोष्टी माझ्या वडिलांकडून भेटल्या काही गोष्टी माझ्या आईकडून भेटल्या पण या टिकवायचं माझ्या हातात आहे तर माझ्या हातात आहे बापाने मला इस्टेट करून ठेवली पण ती जर मी पिण्यावाली उडवली तर बाप काहीच करू शकत कळत ना तर हे मूळ जरी प्रबळ आहे प्रारब्ध जरी प्रबळ गोष्टीपेक्षा बघा भेटत ते प्रारब्ध करावं लागतं ते कर्म आणि सगळ्याचं फळ म्हणजे मोक्ष कळतय कळतय का होय तरी मला की कमाजी मग पाच फिर देऊ म्हणजे होय माणसा चला सुरुवातीपासून भेटत काय जे पाचकडनं भेटत ते प्रारब्ध करावं काय लागत आणि याच फळ काय कारण काय पाहिजे आपल्याला मोक्ष पाहिजे की नाही मुक्ती पाहिजे ना काय पाहिजे यातलं सुटका पाहिजे की नाही हे रे झाल्यातलं सुटका पाहिजे की नाही म्हणजे हा भलता जो आम्ही संसार मांडून ठेवलाय ही जी फुकटची यायला झालाय भलतीच यायला झालाय त्यातनं आम्हाला सुटका पाहिजे याच्यासाठी आम्ही कर्म करतोय पण चुकतोय कुठे चुकतोय मात्रेची सोय हरवली आंतरात हुडकती कळतय ना मग चुकलं काय तर आम्ही देवाचा वापर करून घेतो वासना ठेवून अहंकार ठेवून परमार्थ केला चुकलं काय तीन माणसं मागे बसली या काठावरनं त्या काठाला जायचं कुठं जायचं या काठावरनं अलिकडे येते बाप अलिकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलिकडे येते बाप अलिकडे पांडुरंगा Thank you.
असं वाटतं काल भैरव राग ऐकलं बघली काय घोड अहो हे गाणं तर कळलंच नाही बदाम बदाम कच्चा बदाम कवा वाटायचा आम्ही म्हटलं की लॉजिक आहे किती हा लॉजिकल कधी काहीतरी कळत देखील अजूनही माणसं जुन्या बाया लेखाला झुप्पी घालायची तरी अंगाई म्हणायची माझ्या मला तेव्हा मी मोनीच्या Jangan lupa like, share, dan subscribe.